कर्जत येथे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजांच्या रथयात्रेनंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पडली होती. हे पाहून यात्रेच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांच्या पुढाकाराने आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहभागाने श्री गोदड महाराज गल्ली ते मेन रोड सर्वांनी श्रमदान करून स्वच्छ केला. यामध्ये स्वतः रोहित पवार यांच्यासह कर्जत शहरातील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, वृद्ध भूमिहीन संघटना, व्यापारी असोसिएशन आदींसह अनेक सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदून परिसर स्वच्छ करत आपली सामाजिक बांधिलकी जपली. कर्जतचं ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजांची यात्रा रविवारी संपन्न झाली. राज्यभरातून सुमारे 2 लाख भाविक यात्रेमध्ये सहभागी झाले होते. शहराच्या मध्यवस्थेत असलेली महाराजांच्या समाधी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे या गल्लीमध्ये पान, फुले, नारळ, पेढे आणि इतर खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांनी गर्दी केली होती. या सर्वांच्या वर्दळीतून मंदिरासमोर आणि या गल्लीसह शहरात घाणीचं साम्राज्य पसरलं होतं. दुसऱ्या दिवशी हा कचरा तसाच पाहायला मिळाल्यानंतर मंगळवारी सकाळी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपुढे रोहित पवारांनी मांडला. त्यामध्ये शहरातील विविध सामाजिक संघटनांनाही सामील होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मंगळवारी सकाळी 7 वाजता श्री गोदड महाराजांचं दर्शन घेऊन या स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली आणि पाहता पाहता संपूर्ण गल्ली स्वच्छ करण्यात आली. यानंतर मेन रोडवरही स्वच्छता करत 9 वाजता याचा समारोप करण्यात आला. या मोहिमेत स्वतः रोहित पवार यांच्याबरोबर सध्या भाजपत असलेले जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, सचिन सोनमाळी, डॉ मधुकर कोपनर, दीपक शिंदे, राहुल सोनमाळी, नितीन धांडे, शब्बीरभाई पठाण, किशन शिंदे, किशोर बोथरा, नितीन खाटेर, विशाल छाजेड, अमोल सोनमाळी, रवाबा काळदाते आदींसह अनेकजण सहभागी झाले होते. यावेळी रोहित पवारांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. पाणी वाटप असेल, खिचडी वाटप असेल, अशा सामाजिक कार्यामध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालो होतो. मग नंतर विचार आला की आपण पाणी बॉटल वाटल्या, त्यानंतर आपण तिथं खाण्यासाठी काही गोष्टी वाटल्या, तर तिथं कचरा मोठ्या प्रमाणात झालेला. आणि जेव्हा आपण समाजामध्ये वावरत असतो, जेव्हा एखादी गोष्ट करत असतो, त्यानंतर पण ज्या गोष्टी होत असतात त्यासाठी पण आपण कुठेतरी जबाबदार असतो आणि त्या गोष्टीकडे कुठेतरी लक्ष देणं हे आपलं कर्तव्य असतं. म्हणून आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग असेल, वृद्ध व भूमिहीन संघटना असेल, त्याच्यानंतर डॉक्टर संघटना असेल, त्यानंतर रोटरी असेल आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, आम्ही सर्वजण मिळून आज सकाळी 7:15 आता 9:15 आम्ही जो गोदड महाराजांच्या मंदिराच्या समोरचा जो सगळा परिसर आहे तो परिसर आम्ही सगळ्यांनी मिळून साफ केला. त्याच्यामध्ये काही शिक्षक पण उपस्थित होते, त्यामुळे एक सामाजिक व्यापारी संघटना पण तिथे होती. त्यामुळे आपण जेव्हा ते हे काम करत होतो त्याच्यामध्ये एक कुठेतरी सामाजिक काम करत असताना जी एकी पाहिजे ती एकी आपल्याला आज तिथं दिसली आणि तिथे सर्व मिळून आम्ही तो परिसर चांगला असा साफ केला आणि या समाजामध्ये आता काहीतरी एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही सर्वांचं एक फुल नाही तर फुलाची पातळी म्हणून सहकार्य केलं असं त्याला सगळ्यांच्या वतीने मी आज इथं सांगतो. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, एसएन मीडिया, कर्जत.